हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रिया सिंपली मराठी ब्लॉग च्या चॅनल. हे बघा अथर्व, हा अथर्व खूप आगाव आहे, कार्टून बघतोय. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 वाजले. हाय, हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू प्रिया सिंपली मराठी ब्लॉग्स चॅनल. तर आम्ही आहेत पॅसेजमध्ये, आम्ही खाली जाते पालक घेऊन यायला आणि अचानक आम्हाला पालकचे भजी खायचा मूड झाला आहे, पालक के पकोडे. तर बघूया, बटाटे आहेत घरी, फक्त पालक घ्यायचे. आणि बाहेर गर कसं बघ, थंड पावसाचं वातावरण, पावसात थंडच वातावरण. थंड पावसाचं वातावरण, नंतर गरम गरम चहा आणि त्याच्यासोबत आपल्या आवडीचे फ्लेवरचे पकोडे. बघा दीदी माझी कशी असते. दीदी मला छोटी शुगर पुडी पुडी चालली होती, तर मला सोडशील का? एक तर मी बाहेर हाती नाही आहे, आती येतो इथे के साथ आती हो बस. मला इथलं काय माहित नाही असं म्हण. मग तेच तर बहाणा, हिला आफ्रिकेच्या जंगलात सोडलं तर हिला आम्हाला शोधत. मग तुला तुझ्या शिवाय कर नाही ना, मला माहित हे निधी. तर झालंय असं की आम्हाला पालकच भेटत नाही. आता मला ते पकोड्याचा प्लॅन चेंज होत आहे वेगळ्या कांद्याचे, पण ते काही मला आवडत नाही कांद्याचे, मला पण नाही आवडत. शपत, चला बाय, मूड ऑफ झाला. लसूण दीदी, ह्या लसूणला मशरूम आहे. किस ग्रह से आए हो दीदी? सर्व भाज्यांचे जे दुकान होते, स्टॉल होते ना, तिथं नवरात्रीसाठी काय करणार गरबा, हा त्याच्यासाठी ते रिकामं केलं आहे, दुसरीकडे शिफ्ट केलं. खूप कन्फ्युजन झालं होतं आम्हाला. आवडा कॅन्टी पण आणि इथून आम्ही वापस घरी जातो आहे. आणि आम्ही पालक घ्यायला गेलेलो नाही आणि पालकच नाही घेतली आम्ही, कारण खूप खराब होती पालक आणि महाग पण होती, 50 रुपयाला एक जोडी, आणि तशी चांगली पण होती अशी खराब होती, त्याच्यामुळे आम्ही पालक नाही घेतली. आणि अथर्वनं इथं आलू कचालू बनवलं. तर मी बोलत होते की ज्यावेळेस आमचे अॅनिमेशनचे क्लासेस चालू असायचे त्यावेळेस तो बघायचा अथर्व की आम्ही काय करतो काय नाही. अथर्वला जास्त माहिती आहे कॅम्प्युटरची, अथर्वला स्कूलमध्ये त्याला सब्जेक्ट पण आहे कम्प्युटर हा. तर अथर्व, मला तर खरंच खूप नवल वाटते रे तुझं. बहुत डेंजर हूँ गुडिया राणी, एक सेपरेट व्हिडिओ मी सकाळी पण टाकला. छोट्या छोट्या दोन वेणे घातलेल्या आहे, खूप सुंदर दिसत. आणि हे अथर्वचे अॅनिमेशन खरंच मला ना खूप छान वाटते. हे दिसत पण नाही गं, बॅक कॅमेरा दाखवा लागेल. व्हेरी नाईस अथर्व.